रामकृष्ण हरी आपल्या सगळ्यांचे स्वानंद रामा ह्या चॅनलवरती स्वागत आहे आपण आज ह्या व्हिडिओमध्ये विजय कथासारमधील अध्याय अडोतीसावा बघणार आहोत त्याआधी तुम्ही जर ह्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्यानंतर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला तर विसरूच नका तर चला आता आपण बघूया अध्याय अध्या अडोतीसावा कुश लवांचा अद्भुत पराक्रम शत्रुघ्न लक्ष्मण यांचा पराभव लव हातात धनुष्य बाण घेऊन उभा होता तेवढ्यात शत्रुघ्न चतुरंग दलासह तेथे आला घोडा कर्दळीवनात बांधून ठेवला होता ऋषींची मुले तेथे जवळच खेळत होती सैनिकांनी त्या मुलांना विचारले घोडा कोणी रे बांधला तेव्हा त्या ते मुलांनी घाबरून कानावर हात ठेवले व म्हणाली आम्ही नाही बांधला तो तिकडे हाती धनुष्य बाण घेतलेला मुलगा आहे ना त्याने घोडा बांधून ठेवला आहे हे ऐकून सैनिकांना हसू आले हा काहीतरी पोरखेळ आहे म्हणून यांनी घोडा बांधून ठेवला असावा असा विचार करून ते म्हणाले अरे सोडा सोडा तो घोडा अयोध्या आता जवळ आली आहे श्रीराम वाट पाहत असतील घोडा सोडण्यासाठी सैनिक पुढे आले तेव्हा लव त्यांना दरडावीत म्हणाला घोडा सोडून नेणारे कोण रे तुम्ही चोर मीच तो घोडा बांधून ठेवला आहे मी युद्धाला तयार आहे तुमचा कोण तो श्रीराम त्याला जाऊन हे सांगा मला बाळ म्हणता पण मी तुमचा काळ आहे हे लक्षात ठेवा तुमची गर्वाची कवचे मी रणांगणात फोडूनच टाकीन आता लवाचे हे शब्द ऐकताच सर्वजण तटस्थ झाले एवढासा हा सुकुमार बालक पण धनुष्य सज्ज करून किती धैर्याने बोलतो आहे इतक्या लहान मुलावर आम्ही शस्त्र चालवले तर लोक आम्हाला हसतील तेव्हा याच्याशी युद्ध न करता घोडा घेऊन पुढे जावे असा विचार करून सैनिक घोडा सोडवण्यासाठी पुढे आले तोच लवाने बाण सोडून त्या सर्व सैनिकांचे हात तोडून टाकले वडाची पाने तुटून पडावीत त्याप्रमाणे सैनिकांची मनगटे तुटून पडली एकच हाहाकार झाला मग आणखी सैनिक पुढे आले पण लवाने त्या सर्वांची मस्तके उडविली केवळ बारा वर्षाचा मुलगा साक्षात काळासारखा पुढे उभा असलेला पाहून शत्रुघ्नाचे सैनिक थक्क झाले मग सोळा सैनिक आवेशाने पुढे सरसावले परंतु लवाने बाणांचा वर्षाव सुरू करून सर्वांना खिळवून ठेवले असंख्य योद्धे ठार झाले प्रेतांचा खच पडला तेव्हा त्या प्रेतातून वाट काढत शत्रुघ्न पुढे आला लवाला पाहताच त्याला तो प्रती श्रीरामच वाटला तो लवाला म्हणाला तू कोणाचा रे मुलगा तू माझ्या असंख्य सैनिकांना ठार मारलीस आता तुला मी शिक्षा केल्याशिवाय राहणार नाही बघच माझा पराक्रम तेव्हा लव म्हणाला सिंहाच्या दरीत माजलेला हत्ती आला तर तो सुखरूप परत कसा जाईन हे ऐकताच शत्रुघ्नाने लवावर एक भयंकर बाण सोडला पण त्याने तो मधल्यामध्येच तोडून टाकला मग शत्रुघ्नाने आणखी पाच बाण सोडले पण तेही लवने नष्ट केले शत्रुघ्नाने अत्यंत क्रोधाने आणखी शंभर बाण सोडले पण लवने त्यांचेही तुकडे तुकडे करून टाकले मग लवने वर्षाव सुरू करून सारे आकाश झाकून टाकले शत्रुघ्न आपल्या सेनेसह अगदी जर्जर झाला -जर शत्रुघ्नाचे प्रत्येक शस्त्र लवाने नष्ट केले मग श्रीरामांनी दिलेला एक निर्वाणीचा भयंकर बाण शत्रुघ्नाने सोडला मेघातून विजेचा लोळ बाहेर पडावा तसा तो बाण लवाच्या रोखाने निघाला तो बाण पाहून लव क्षणभर गोंधळला केवळ कुशच त्या बाणाचे निवारण करण्यास समर्थ होता पण तो यावेळी वनात कंदमुळे आणावयास गेला होता आता आपण वाचत नाही असे लवला वाटले पण तशाही स्थितीत धैर्य धरून लवाने एक दिव्य बाण सोडला त्या बाणाने शत्रुघ्नाच्या बाणाचे दोन तुकडे झाले एक तुकडा आकाशात गेला मात्र दुसरा तुकडा लवच्या छातीचा भेद करून गेला लव जमिनीवर कोसळला त्याच्या शरीरातून भळाभळा रक्त वाहू लागले त्याचे सारे शरीर रक्ताने माखले लवच्या तावडीतून सुटलेले वीर सैनिक गर्जना करू लागले शत्रुघ्न लवाजवळ गेला त्याला पाहून शत्रुघ्नाच्या अंतकरणात अपार स्नेह निर्माण झाला लवाला पाहून त्याच्या डोळ्यावाटे अश्रू वाहू लागले शत्रुघ्नाने लवाचे मस्तक आपल्या मांडीवर घेतले व त्याच्या तोंडावरील रक्त पुसले मग त्याला रथात घालून शत्रुघ्न अयोध्येकडे निघाला वाद्यांचा गजर होऊ लागला तो श्यामकर्ण मिळाल्याने सर्वांना आनंद झाला सर्वजण श्री रामांचा जय जयकार करीत अयोध्येला निघाले लवाला शत्रुघ्न घेऊन जाताच आश्रमातील इतर मुले सीतेकडे धावत गेली व तिला म्हणाली लवला ठार मारून सैनिक त्याला घेऊन गेले त्यांनी घोडाही नेला हे ऐकताच सीता बेशुद्ध पडली थोड्या वेळाने सावध होऊन ती आक्रोश करू लागली लवाची गुण गाऊन रडू लागली माझ्या मुलावर ज्यांनी शस्त्र उगारले ते क्षत्रिय नव्हतेच माझे पंख कोणी तोडले माझे डोळे कोणी फोडले कुणा पाप्याने माझा कल्पवृक्ष उपटून टाकला आता मी काय करू माझे दुःख कोणाला सांगू तात वाल्मिकी यावेळी पाताळ लोकी गेले आहेत कुशवनात गेला आहे आता माझा लवबाळ कसा बरे भेटेल असे म्हणून सीतेने आकांत मांडला इतक्यात कुशवनांतून कंदमुळे घेऊन आला त्याला सारी हकीकत समजताच तो सीतेचे सांत्वन करीत म्हणाला माते तू जराही दुःख करू नकोस आता माझा पराक्रम पहाच असे सांगून कुशने सीतेला नमस्कार केला व सज्ज करून तो धावत सुटला हत्तींचा माग काढीत आवेशाने धावणाऱ्या सिंहाप्रमाणे कुश धावत सुटला थोड्याच वेळात दूर अंतरावर त्याला शत्रूंचे सैन्य दिसले तेव्हा गर्जना करीत तो त्यांना म्हणाला अरे चोरांनो उभे राहा माझी वस्तू चोरून नेणाऱ्या तुम्हा सर चोरांना शिक्षा केल्याशिवाय मी राहणार नाही आता तुमचे हात पाय कान नाक मी तोडून टाकतो असे म्हणून त्याने बाणांचा वर्षाव सुरू केला शत्रुघ्नाचे सैन्य खवळले ते मागे फिरले कुशाला पाहून त्यांना हा तर दुसरा राघवच असे वाटले केवळ वर बारा वर्षाच्या त्या कुशाला पाहून शत्रुघ्नाचे सैन्य भीतीने चळाचळा कापू लागले आता उरल्या आपणा सर्वांचा हा संहार करणार या विचाराने सर्वांचा थरका पुडाला वृष्टी व्हावी त्याप्रमाणे कुशाने बाणांचा वर्षाव सुरू केला त्याने एक बाण सोडला की त्याचे शेकडो बाण तयार होत होते इतक्यात शत्रुघ्नाचा सेनापती प्रचंड सैन्य से घेऊन पुढे आला त्याने कुशावर असंख्य बाण सोडले पण त्याने ते सर्व बाण नष्ट केले मग कुशाने सेनापतीचा रथ नष्ट केला घोडे आणि सारथी यांना ठार मारले नंतर एक भयंकर बाण मारून सेनापतीचे मस्तक उडविले शत्रू सैन्यात एकच हा आकार उडाला मग त्या सेनापतीचा नागेंद्र नावाचा भाऊ पुढे आला त्याने अत्यंत विजयसारखे भयंकर असे वीस बाण कुशावर सोडले पण कुशाने एकाच बाणाने त्या वीस बाणांचे तुकडे तुकडे केले मग कुशाने एक अर्धचंद्र बाण मारून नागेंद्राची मस्तक आकाशात उडवले कुशाच्या बाणवर्षवाला तोंड देण्यास कोणीही धजेना नागेंद्र ठार होऊन स्वतः शत्रुघ्न कुशावर धावून आला त्याने विजय सारखे चपळ बाण कुशावर सोडले पण कुशाने ते सर्व बाण जाळून भस्म केले कुशाने शत्रुघ्नाच्या सैन्यावर तुफान शरवृष्टी केली शत्रुघ्नाची सारी सेना नष्ट झाली मग कुशाने मनोभावे वाल्मिकींना वंदन केले व सद्गुरुदत्त बाण काढला व तो शत्रुघ्नावर सोडला पर्वत शिखरावर वज्र पडावे त्याप्रमाणे तो बाण शत्रुघ्नाच्या छातीवर आदळला शत्रुघ्न जमिनीवर कोसळला रानात भडकलेल्या अग्निने गवत जाळावे त्याप्रमाणे कुशाने शत्रुघ्नाचे संपूर्ण सैन्य नष्ट केले मग कुश लवाला शोधू लागला तो शत्रुघ्नाच्या रथात बेशुद्ध पडलेला लव दिसला कुशाने लवास उचलून छातीशी धरले त्याच क्षणी लवाने डोळे उघडले व तो आडकन उठून बसला कुठे आहे तो शत्रुघ्न कुठे पळाला तो चोर त्याला आत्ताच ठार मारतो कुशाने लवाला शांत केले आणि तो म्हणाला लवा तू फार दमला आहेस थोडी विश्रांती घे तेव्हा लव म्हणाला दादा तुला पाहताच माझे सारे श्रम नाहीसे झाले आहेत आता आपण श्यामकर्ण घेऊन आश्रमात जाऊ कुश म्हणाला आपल्याला येथून जाता येणार नाही मी शत्रुघ्नाचे सर्व सैन्य ठार केले आहे शत्रुघ्नालाही आडवा केला आहे आता लवकरच आणखी सैन्य येईल त्यांना आपण ठार मारू व मगच घोडा घेऊन आईकडे जाऊ लव म्हणाला आपण अयोध्येचे राज्य जिंकू व त्या रामाला वाल्मिकींच्या चरणांशी आणू मग कुश लवांनी तो घोडा झाडाला बांधून ठेवला व अयोध्येकडे दृष्टी लावून शत्रूच्या सैन्याची वाट पाहू लागले शत्रुघ्नाच्या सैन्यातील घायाळ होऊन जिवंत राहिलेले जे काही थोडे सैनिक होते ते धावतच अयोध्येला गेले व श्रीरामांना भेटून म्हणाले अरण्यातील एका आश्रमात बारा वर्षाच्या दोन कुमारांनी श्यामकर्ण बांधून ठेवला शत्रुघ्नाशी त्यांचे युद्ध झाले त्या दोन कुमारांनी सर्व सैन्यांसह शत्रुघ्नाला ठार मारले फार मोठा अनर्थ कोसळला आहे ही दुःखद वार्ता ऐकताच यज्ञ मंडपात बसलेल्या श्रीरामांच्या हातातील आहुती गळून पडली आणि ते जमिनीवर कोसळले त्यांच्या डोळ्यांतून अश्रू गळू लागले लक्ष्मण आणि भरत दुःखाने व्याकुळ झाले बिभीषण मारुती आणि सुग्रीव हडबडून गेले यज्ञात मोठेच विघ्न आल्यामुळे सगळीकडे दुःखाची छाया पसरली मग श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले शत्रुघ्नासारख्या श्रेष्ठ वीराला दोन ऋषिकुमारांनी पराभूत केले हे मोठे अघटितच आहे आता तू प्रचंड सेना घेऊन तिकडे जा श्री रामांनी असे सांगताच कालजीत नावाच्या सेनापतीसह लक्ष्मण फार मोठे सैन्य घेऊन गेला ती प्रचंड सेना पाहून लवाचे मनोधैर्य पाहण्यासाठी कुश त्याला म्हणाला ती बघ सेना आली पूर्वीपेक्षाही मोठी दिसते त्यांचा सेनापती कृद्ध झालेला आहे आता ते मोठेच युद्ध करतील त्यांच्यापुढे आपला निभाव लागेल असे वाटत नाही हे ऐकताच लव आविषाने म्हणाला दादा माझा पाठीराखा तू आ आलास त्यामुळे आता मला अपार बळ आले आहे तुझ्या पाठबळाने आज मी सारी पृथ्वी निर्वेर करेन तुझ्यापुढे युद्धात उभा राहील असा कोणी वीर आहे आता स्वतः राम आला तरी आपण त्याचा पराभव करू परंतु मागच्या युद्धात माझे धनुष्य मोडले आहे त्यामुळे मनात गोंधळ निर्माण झाला आहे इतक्यात शत्रूचे सैन्य जवळ आले शत्रूचे सैन्य जवळ आलेले पाहून खुश म्हणाला आता धनुष्य बांध देण्याची आपण सूर्यालाच प्रार्थना करूया असे म्हणून त्या दोघांनी आकाशात सूर्याकडे पाहून त्याचे स्तवन सुरू केले त्या क्षणी प्रसन्न झालेल्या सूर्याने वरून अक्षय धनुष्य टाकले सूर्याला नमस्कार करून त्यांनी ती धनुष्य घेतली व त्याला बाण लावून त्यांनी लक्ष्मणाच्या सैन्यावर बाणांचा वर्षाव सुरू केला अगणित सैनिक ठार झाले कुशल लवांचा तो अद्भुत पराक्रम पाहून लक्ष्मण कालजितास म्हणाला हे दोघे एकत्र असताना कोणालाही आवरणार नाही नाहीत म्हणून सैन्याचे दोन भाग करून घेरूया एक तू मोठ्याला वेढा घाल मी धाकट्याला घेरतो असे सांगून त्यांनी कुशलवांची जोडी फोडली अग्नीला गवताने वेढावे त्याप्रमाणे लक्ष्मणाने लवाला वेढले लवाने बाणांचा वर्षाव सुरू केला वाल्मिकींच्या दिव्य मंत्रांची धन्य आहे लवाने सोडलेल्या एकेका बाणाने कोटी कोटी बाण होत होते व शत्रु सैनिकांची मुंडकी कचाकच तुटून पडत होती लक्ष्मणांच्या सैन्यात श्रीरामांचा मित्र रुधी नावाचा राक्षस होता तो मला बलाढ्य होता त्याने आकाशात झेप घेतली व खाली उतरून त्याने लवाच्या हातातील धनुष्य हिरावून घेऊन पुन्हा आकाशात झेप घेतली लवाने त्याच्या मागोमाग आकाशात झेप घेतली व रुधीच्या हातातून धनुष्य हिसकावून घेतले व त्याला ठार मारले लव पुन्हा खाली आला व लक्ष्मणाच्या सेनेवर तुफान शरवृष्टी करू लागला त्याने, त्याने त्याच्या भोवतीचे वेडे नष्ट केले तेव्हा शत्रुसैन्याची एकच पडापळ पड़ सुरू झाली मोठमोठे योद्धे शस्त्रे टाकून पडत सुटले तेव्हा लक्ष्मण गर्जना करीत पुढे आला व त्याने लवावर पाच दिव्य बाण सोडले पण लवाने त्यांचे तुकडे तुकडे केले लव लक्ष्मणाला म्हणाला अरे पूर्वी तू इंद्रजिताला ठार मारलेस असे ऐकतो ती तुझी विद्या आज मला दाखव तू चौदा वर्षे वनात निराहारी होतास त्यामुळे खूप दमला असील म्हणून आता येथे रणांगणात खुशाल झोप लक्ष्मणाने लवाला तू कोणाचं कोण आहेस असे विचारले असता लव म्हणाला मी कोण हे तुला विचारण्याचे कारण काय माझा बाण आला बघ सावधान असे म्हणून लवाने एक बाण मारून लक्ष्मणाला रथासकट आकाशात उडविले रथ आकाशातून गरगरत खाली कोसळला मग लक्ष्मण दुसऱ्या रथावर चढून बाण सोडू लागला पण लव त्याच्या तिप्पट बाण सोडित होता मग लक्ष्मणाने अस्त्रांचा प्रयोग सुरू केला त्याने गदाश्र सोडताच अनेक गदा निर्माण झाल्या लगेच लवाने चक्रास्त्र सोडून सर्व गदा नष्ट केल्या लक्ष्मणाने पर्वत सोडताच लवाने वज्रास्त्र सोडून सर्व पर्वतांचे पीठ केले लवाने लक्ष्मणावर द्वादश सूर्यास्त सोडताच लक्ष्मणाने राहू अस्त्र सोडले दोन्ही क्ष अस्त्रे एकत्र आली आणि क्षणात नाहीशी झाली लक्ष्मणाने कामास्त्र सोडताच लवाने कामांतक अस्त्र सोडून कामास्त्र नष्ट केले लवाने मेघास्त्र सोडताच लक्ष्मणाने अग्न्यास्त्र सोडले लक्ष्मणाने वातास्त्र सोडताच लवाने पर्वतास्त्र सोडली अशी खूप खनाखनी झाली आठ औक्ष रामसेना नष्ट झाली लवाचा पराक्रम पाहून लक्ष्मण थक्क झाला याच्या हातून श्याम करणं मिळणार नाही आता यज्ञ कसला पूर्ण होतो अशा विचाराने लक्ष्मण हताश निराश झाला लक्ष्मण गप्प झालेला पाहून लव म्हणाला का रे असा गप्प का युद्ध का करीत नाहीस तुझे बाण संपले असतील तर अयोध्येला जा व तुझ्या रामाला घेऊन ये हे ऐकताच लक्ष्मण एकदम क्रुद्ध झाला व त्याने लवावर पुन्हा शरवृष्टी सुरू केली लक्ष्मण हा शेषनागाचा अवतार आहे हे लक्षात घेऊन लवाने त्याच्यावर नादाश्र सोडले त्यामुळे अनेक नाद निर्माण झाले त्या नादाने लक्ष्मण भ्रमिष्ट झाला ते नादास्त्र लक्ष्मणाच्या हृदयावर कोसळताच लक्ष्मण बेशुद्ध पडला इकडे कालजिताने घातलेला वेडा कुशाने नष्ट केला व कालजिताला ठार मारले मग कुशलव एकत्र आले व श्यामकरणाचे रक्षण करीत उभे राहिले एकही सैनिक जिवंत सुटला नाही इकडे अयोध्येत श्रीराम भरताला म्हणाले तू सेना घेऊन लक्ष्मणाकडे जा तो अत्यंत क्रोधी आहे त्याला सांग त्या दोन्ही कुमारांना ठार मारू नको त्यांना पकडून इकडे आणा इतक्यात वार्ता आली लक्ष्मण बेशुद्ध होऊन पडला आहे कालजीत सर्व सेनेसह ठार झाला हे ऐकताच श्रीरामांच्या डोळ्यात अश्रू आले ईश्वरच आमच्यावर कोपला असे ते म्हणाले येथेच आपला अडतीसावा अध्याय समाप्त होतो श्रीच सीताराम श्री सीतारामचंद्र अर्पणमस्तू धन्यवाद जय श्रीराम